हे मी कसं विसरू, जे अयोग्य आहे ते अयोग्यच आहे। बानूने जे केलं आहे त्याचं मी समर्थन कसं करू? म्हाळसा, जे घडलं ते योग्य नाही हे मला देखील वाटलं, परंतु जे घडलं त्याबद्दल तिने क्षमा देखील मागितली आहे ना। तुम्ही खरंच भोळे आहात। भक्ताने केलेल्या चुकांबद्दल क्षमा मागितली तर तुम्ही क्षमा करता, पण मला केवळ तिचा राग आहे म्हणून मी हे करत नाही। तिच्या भल्यासाठी मी हे करते आहे हे तिच्या ध्यानातच येत नाहीये। म्हाळसा, मला तुझ्या भावनांबद्दल यह किंचितही संदेह नाही। तू जे काही करत आहेस ते तिच्या भल्यासाठीच करत आहेस हे मला ठाऊक आहे, आणि ह्यातूनच तिला निश्चितच कळेल की सत्य काय आहे। पण काहीही झालं तरी, कितीही प्रयत्न केले तरी दिवसेंदिवस ते तिच्या हेतूपासून लांब जात चालली आहे। आता यावर काय करावं या विचाराने मला अधिकाधिक अस्वस्थ होत आहे। आता तिला कशाचीही कोणाचीही भीती वाटेनाशी झाली आहे। मला सत्याचा साक्षात्कार झाल्यानंतर मी जर तिचा स्वीकार केला असता तर आजची परिस्थिती अजून बिकट असती, म्हणून मला अजून कठोर व्हायला हवं। म्हाळसा, तुझ्या मनात नेमकं काय आहे? योग्य वेळी तिला समज द्यायला हवी, आणि मला वाटतं की हाच तो योग्य क्षण आहे। अनायसे अजामय देखील जेजुरीत आले आहेत, त्यांच्या मार्फत हे कार्य करावं असं मला वाटतं। म्हाळसा, एक गोष्ट आपल्याला ध्यानात घ्यायला हवी, बानू ह्या क्षणी अत्यंत संदिग्ध अवस्थेत आहे। तिच्या बोलण्या वागण्यात निर्णय घेण्यात प्रत्येक वेळेसी संदिग्धता जाणवते। ठाऊक आहे मला, पण तिच्याच भल्यासाठी हा निर्णय घ्यावा असं माझ्या मनात आहे। कोण आहे तिकडे? देवी, तुम्ही मला बोलावलं असं? हो, गणोबा तुम्हाला निरोप देण्यासाठी बोलवला आहे। सांगा जी। अजामय यांना निरोप द्यायचा आहे। गणोबा, अजामय अजून गडाच्या खाली देखील गेला नसेल तेव्हा त्याला त्वरित निरोप द्या की त्याला इथे भेटायला बोलवलं आहे। वैजी। अहो अहो पाहुणं, थांबा की पाहुणं। अहो गणोबा, अहो दमानं दमानं, काय झालं काय? अहो देवींचं सांगावं आहे। कुणासाठी? ह्यांच्यासाठी। माझ्यासाठी? अहो नाही, ह्या आजच्या वेळ आहेत ना, त्यांच्यासाठी। काय सांगावं आहे? बोलिवलं आहे तुम्हास्नी। कशा पाय? ते काय मला सांगितलं नाही। मग मी आबी येते संग। नाही, ह्यासनी घेऊन जायला सांगितले। म्हणजे काय, पकडून घेऊन चालला का काय? अहो नाही, संग घेऊन जायचं नुसतं। म्या काय म्हणतो, म्या जातो, तुम्ही व्हा मोर। वय पर बालात कशा पाय बोलिवला हा ऐकल्याला हे माझ्या ध्यानात येत नाही। आता तत्त गेल्यावर समज समजल की। सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं। बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं। एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा। तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं। हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला, तो आनंद महत्त्वाचा। हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया। आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी, अभिनंदन। आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी, अभिनंदन। काय झालं?
काय झालं काय आले मी निकाल लावून आले हो पण तिची आईच काय बोलली तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का आई मी चांगलं सुनावून आली त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं अगो पण आईच म्हणली काय तिची पटलं काय तिका मला माहिती आई मी तुम्हाला नंतर फोन करते आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ सॉरी सॉरी काय त्या नेहा आले आई मी येते होय काकू येते सावकाश जाग हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया